विठ्ठलाला दर्शनाला जाऊन विठ्ठलाचं नतमस्तक होता येत नाही तसं या बॅरिकेड्समुळे सर्व शिवभक्तांना अखंड भारतातून येणाऱ्या छत्रपतींच्या सिंहासनापर्यंत जाता येत नसल्या कारणानं मी छत्रपती संभाजीरावांना विनंती करतो की ही तेवढी बॅरिकेड्स ठेवलेली आहेत हे काढून सर्व शिवभक्तांना सिंहासनापर्यंत जायचा मार्ग मोकळा करून द्यावा. धन्यवाद. की आम्ही एवढ्या लांब जायचं, हजारो किलोमीटर लांब जायचं, आमची तर इच्छा शिवाय नतमस्तक व्हायचं. मंदिरात जाऊ शकतो तर मग इथं का नाही जाऊ शकत? आणि त्या मोठ्या अशीन इथे येतात. मलाही कळत होत, कळत नाही की साधा सामान्य शिवभक्त इथे येतो, खरा शिवभक्त इथे येतो. तिने इथे आणि पुढाऱ्या लोकांना आत येतोय. म्हणजे तुम्ही काहीतरी खासदार असला, आमदार असला, जिल्हा परिषद सदस्य असला, त्यांना एंट्री, किंवा फिल्म स्टार असला की त्यांना एंट्री, आणि सगळ्यांच्या समोर होते. अनेक लोक इथं दर्शन घेतात, ते थोडा यांचं काही कॉन्टॅक्ट असला हे सगळं. आणि राजे पहिले इथपर्यंत झालं, इथपर्यंत झालं, तिथून इथं आलं, आता इथून इथपर्यंत आलेलं त्यांनी. म्हणजे एसएल ताबडतोब उद्याच्या उद्या मी पत्र लिहून देतो, काही गरज नाही. सुरक्षेसाठी पोलीस आहे आता तिथे मागे हे केलं. आता पोलिसांची जर काही चूक नाही, पण त्याची चौकी करून टाकल्या अशा गोष्टी चांगल्या नाही. अननेसेसरी आहेत, अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या सगळ्या. मी बोलतो रिजनल डायरेक्टरांशी बोलतोय, हेच बॅरिकेडिंग ते आपण सुंदर करून घेऊ ना जाणार. त्यांना जर आपण कुठलं पदकर त्याच्यावरची किती तक्रार येते.